सांगलीमध्ये दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या जलतरण वादनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या वादनाने सांगलीकर अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. सांगलीमध्ये स्वरवसंत ट्रस्टतर्फे दरवर्षी शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम पार पडत असतो. यंदाही असंच आयोजन करण्यात आलं होतं. यंदा अतिशय दुर्मिळ आणि पुरातन काळात वाजवल्या जाणाऱ्या जलतरण वादन याचं सूर सांगलीकरांना अनुभवायस मिळाले. पुण्याचे मिलिंद तारणेकर हे देशात 6व्या क्रमांकावर वाजवण्यात आहेत. देशात असं वादन वाजवणारे बोटावर मोजण्या इतके आहेत. त्यांनी आज सांगलीमध्ये येऊन या वाद्याने मैफिल रंगवली. जलतरण वाद्य हे पुरातन काळात वाजवलं जायचं. हे वाद्य अंडाकृती आकारात तयार करून त्या कपात पाणी घालून त्यावर वादन केलं जातं आणि ज्या पद्धतीचं वादन हवे असेल तसं पाणी कमी करून त्यातून राग काढला जातो. हे वादन याआधी काही चित्रपटातही वाजवलेलं गेलं आहे. रंग हे एक अतिशय प्राचीन वाद्य आहे. हजारो वर्षांपासून हे वाद्य वाजवलं जातं. आज ते अतिशय दुर्मिळ झालं आहे दुर्दैवाने. पूर्वीच्या काळामध्ये हे वाद्य अशा स्वरूपाचं होतं की 12 ते 15 धातूची भांडी अर्धवर्तुळाकार रचनेमध्ये ती ठेवली जायची आणि त्यामध्ये पाण्याच्या पातळ्यांनुसार स्वरांची मांडणी करून त्यामध्ये ते पूर्वी वाजवलं जायचं. काळानुसार त्याच्यामध्ये अनेक बदल होत गेले. जसं की धातूच्या भांड्यांऐवजी आता चिनी मातीची भांडी वापरली जातात ज्यामुळे एक वेगळ्याच प्रकारचा ध्वनी निर्माण होतो. हा अतिशय नैसर्गिक अशा प्रकारचा ध्वनी आहे. त्याच्यावरती वाजवण्यासाठी ज्या वापरल्या जाणाऱ्या काड्या आहेत या पूर्वी लाकडी वापरल्या जायच्या. त्यानंतर आज फायबरच्या काड्या किंवा टेफलॉनच्या काड्या असं वापरलं जातं आणि त्यामुळं वाद्य वादन आणि त्याच्यातून निर्माण होणारा ध्वनी याच्यामध्ये काही अनेक छान बदल झालेले आहेत. आज दुर्दैवानं हे वाद्य खूप कमी आपल्याला ऐकायला मिळतं कारण वादकांची संख्या ही हाताच्या बोटावर मोजण्याइतकी राहिलेली आहे. मिलिंद तोळणकर हे जलतरंग वादनातलं आज एक खूप आघाडीचं नाव आहे. आपण कुठेही सर्च केलं की जलतरंग तर मिलिंद तोळणकरांचं नाव आघाडीवरती येतं. की गेली 4 वर्ष पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सव सांगलीमध्ये व्हावा आणि जसं पुण्यामध्ये सवाई गंधर्व होतो आणि सांगलीहून लोक पुण्याला गाणी ऐकायला जातात
तसं न होता सांगलीमध्ये मोठे मोठे कलाकार येऊन सांगलीकरांना संगीताचा आनंद मिळावा, त्यांना संगीत शास्त्रीय संगीताची आवड निर्माण व्हावी आणि त्यानिमित्तानं हा शास्त्रीय संगीत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आम्ही दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये पार पाडत असतो. त्याच्या आधीमध्ये सुद्धा काही गोष्टी, गेल्या वर्षी आम्ही शौनक अभिषेकेंचं पण गाणं केलेलं होतं आमच्या ट्रस्ट माध्यमातून. आता हे आम्ही मिलिंद तुळाणकर पुणे यांचं जलतरंग वादनाचा एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. जलतरंग वादन हे दुर्मिळ वाद्य असून हे भारतात आणि जगातल्या वाद्यांपैकी जे आता तुळणकर हे वादक आहेत ह्या 6व्या क्रमांकावर वादक म्हणून त्यांची प्रसिद्धी आहे. हे संगीतकार पण आहेत आणि सांगलीकरांना की जलतरंग वादनाचा कार्यक्रम ऐकायला मिळावा, हा दुर्मिळ वादकाचा वादनाचा कार्यक्रम आहे. गेली 2 वर्षापूर्वी अमर ओक, मिलिंद कुलकर्णी आणि मिलिंद तुळणकर ह्या तिघांची मिळून जुगलबंदी आपण भावेनाट्य मंदिरमध्ये आयोजित केलेली होती, परंतु यंदा यांचा वैयक्तिक असा जलतरंगाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे आणि हा आनंद सांगलीकरांनी द्विगुणित करावा आणि शास्त्रीय संगीताचा प्रसार व्हावा. शास्त्रीय संगीत जास्तीत जास्त, मूळ सगळ्या संगीताचा पाया म्हणजे शास्त्रीय संगीत आहे, तो पाया घट्ट व्हावा आणि लोकांना आवड निर्माण व्हावी आणि लोकांचं कम्युनिकेशन वाढावं, लोकांचं येणं जाणं व्हावं संगीताच्या माध्यमातून, या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम आम्ही आयोजन करतो.